नमस्कार, आज आपण आपल्या शाळेचा यूडॅश प्लस हा कशा प्रकारे सर्टिफाय करायचा, सर्व माहिती भरलेली आपण चेक करून परत कशा पद्धतीने व्हॅलिडेशन करायचं आणि कशा पद्धतीने सर्टिफाय करायचं ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीस आपण आपल्या पीसी मधील क्रोम ब्राउझर ओपन करू किंवा मोबाईल मधील क्रोम ब्राउझर आपण ओपन करूया. मी माझ्या पीसी मधील क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला यूडॅश प्लस हे लॉगिन आपल्याला ओपन करायचं आहे. हे लॉगिन ओपन झाल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचं लॉगिन ओपन करण्यासाठी आपण आपल्या शाळेचा यूडॅश नंबर आणि पासवर्ड देणं गरजेचं आहे. मी मला माझ्या ज्या शाळेचा यूडॅश फॉर्म फायनलाइज करायचा आहे, सर्टिफाय करायचा आहे, तो या ठिकाणी व्यवस्थितरित्या त्या शाळेचा यूडॅश नंबर या ठिकाणी टाकलेला आहे. त्याच्यानंतर तो पासवर्ड सुद्धा या ठिकाणी मी टाकलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेला जो कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड व्यवस्थितपणे आपण या ठिकाणी नमूद करून घेऊ. नंतर लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचं लॉग इन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेलं दिसून येईल. अशा प्रकारे आपल्याला चार टॅब ओपन झालेले दिसतील. या ठिकाणी सर्वात वर आपल्या शाळेचं नाव आहे का याची खात्री करून घ्यावी. आपण शाळेचा यूडॅश नंबर, शाळेचे नाव आणि कॅटेगरी या ठिकाणी चेक करून घेऊ. त्याच्यानंतर या चार नंबरची जी टॅब आहे, क्लिक हियर टू ओपन डीसीएफ टू फिल द डाटा, याच्यावरती आपण क्लिक करू. क्लिक केल्यानंतर आपण भरलेल्या शाळेची जी माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला एक सूचना आलेली आहे, पा बी इन्श्युअर द फॉलोइंग पॉइंट्स बिफोर सबमिटिंग डाटा, डीसीएफ वुड बी अप्रिएट एज फॉर द बिलो क्रायटेरिया ओनली. एक दिलेलं पा स्कूल नेम, सेकंड स्कूल कॅटेगरी, तिसरा आहे पा लोएस्ट क्लास अँड हायेस्ट क्लास, आणि चौथा स्कूल मॅनेजमेंट. सर्व प्रकारची माहिती आपण या ठिकाणी चेक करून घेऊ. आपण जी भरलेली माहिती आहे ती सर्व टॅबची आपण व्यवस्थितरित्या चेक करून घेणं गरजेचं आहे. सर्व माहिती आपण या ठिकाणी भरलेल्या आहे, सर्व फॉर्म भरलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला ओव्हरऑल स्टेटस वरून लक्षात येईल कम्प्लिटेड ऑल फॉर्म्स. त्याच्यानंतर आपण सर्वात शेवटी जाऊ. सर्वात शेवटी आपल्याला 43 नंबरचा मुद्दा या ठिकाणी असेल पा कम्पॅरिझन अँड सर्टिफाईड डाटा. आपल्याला आपण भरलेली माहिती सर्टिफाय करण्याच्या अगोदर आपण जे भरलेलं सर्व माहिती ते पुन्हा एकदा व्हॅलिडेशन करून घेणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी मी व्हॅलिडेशन ऑफ फिल्ड डाटा या ठिकाणी क्लिक करतोय आणि व्हॅलिडेशनची टॅब आपल्याला या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी आपण बघा, या ठिकाणी सर्व जे मुद्दे दिलेले आहेत त्याचा स्टेटस या ठिकाणी काही नाही. ज्यावेळी आपण व्हॅलिडेट करू त्या ठिकाणी सर्व मुद्द्यांचा या ठिकाणी स्टेटस सक्सेसफुली आलेला आपल्याला दिसून येईल आणि ते येणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला आपण भरलेली माहिती सर्टिफाय करता येत नाही. अशा प्रकारे सर्व माहिती आपण व्हॅलिडेशन केल्यानंतर परत एकदा आपण मागे येऊ. परत आपण जी भरलेली माहिती आहे ती परत एकदा आपण ओपन करू. ओपन केल्यानंतर सर्वात शेवटी सर्टिफायचं बटन या ठिकाणी दिलेलं, या ठिकाणी आपण क्लिक करू. अशा प्रकारे आपल्याला सर्टिफायचं बटन या ठिकाणी उपलब्ध झाले दिसेल आणि आपल्याला भरलेली सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी शॉर्टकट रूपात या ठिकाणी दिसून येईल. ही परत एकदा आपण सर्व माहिती चेक करून घ्या. सर्व सूचना आपण वाचून काळजीपूर्वक वाचून घेणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्यानंतर डिक्लेअर्ड बाय म्हणजे आपण जो घोषित करणार आहे त्या शाळेचा प्रमुख म्हणजे मुख्याध्यापक याचं नाव या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे मुख्याध्यापकाचं नाव, पद आणि मोबाईल नंबर भरल्यानंतर आपण सर्वात शेवटी इथं सर्टिफाय डाटा या बटनावरती क्लिक करू. एकदा आपण सर्टिफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला ती माहिती आपल्या लेवलवर बदलता येणार नाही. आपण सर्टिफिकेट केल्यानंतर डीसीएफ सर्टिफिकेशनचा आपल्याला नोट या ठिकाणी आलेला दिसून येईल. डीसीएफ सर्टिफाईड सक्सेसफुली या ठिकाणी ओके या बटनावरती आपण क्लिक करू. ओके बटनावरती केल्यानंतर खाली आपल्याला एक थँक्यूचं टॅब आलेलं दिसेल, पास स्कूल डाटा हॅज बीन सर्टिफाईड सक्सेसफुली. आणि त्याच्याखाली डॅशबोर्ड आणि अनॉलेजमेंट असं दोन टॅब दिले. अनॉलेजमेंट आपण या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ. डाउनलोड आपण डाउनलोड केलेली माहिती या ठिकाणी ओपन करून पाहू शकतो. बघा या ठिकाणी आपण जे डिक्लेरेशन केलेलं आहे ती सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. याच्यामध्ये
आपल्या शाळेचं नाव, मुख्याध्यापकाचं नाव, मोबाईल नंबर, शाळेचा एवढाच नंबर, वर्ष, अकॅडमिक इयर सर्व या ठिकाणी आपल्याला माहिती या ठिकाणी दिसून येईल. अशा प्रकारे आपण सन 1920 हा युडायस प्लस फॉर्म आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं सर्टिफाय करू शकतो, करून घेऊ शकतो. धन्यवाद.